सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज. हाथरस प्रकरणी भीमशक्ती संघटनेचा आक्रोश मोर्चा. उत्तर प्रदेश हाथरस येथील तरुणीवर अमानुषपणे बलात्कार करून तिच्या आबरूचे लचके तोडले, तसेच उत्तर प्रदेश सरकारने सदर अन्यायग्रस्त मुलीचा परस्पर अंत्यसंस्कार विधी उरकला व कुटुंबाला वंचित ठेवले, त्यामुळे संपूर्ण देश हादरला. या घटनेचा निषेध करण्यासाठी बुलढाणा जिल्हा भीमशक्तीच्या वतीने राज्य सरचिटणीस भाई कैलास सुगदाणे व पक्षनेते ऍडव्होकेट अनंत वानकडे यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाकर, ऍडव्होकेट अनंतराव वानकडे, पक्षनेते भीमशक्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुगदाणे, दीपक मोरे जिल्हाध्यक्ष भीमशक्ती संघटना, शैलेश बावसकर राज्य सरचिटणीस सेवादल, कलीम खान शहराध्यक्ष काँग्रेस, नंदलाल टाक माजी नगरसेवक विश्वास टाक, गणेश भालेराव माधव ससाने मराठा सेवा संघ, लीलाबाई कटारे आदींची भाषणे झाली. यावेळी योगी सरकार बरखास्त करा, आरोपींना तत्काळ फाशी द्या, दडपशाही करणाऱ्या यूपी पोलिसांवर कठोर गुन्हे दाखल करा व त्यांना सहआरोपी करा, अन्यायग्रस्त परिवारांना तत्काळ न्याय द्या, पीडित कुटुंबाला धमकवणाऱ्या हातरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करा, पीडित कुटुंबांना भेटीसाठी जाणाऱ्या खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करणाऱ्या योगी सरकार पोलिसांना बरखास्त करा आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले व योगी मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चामध्ये वाल्मिकी समाज, बांधव नागसेन क्रीडा मंडळ, भीम साम्राज्य मंडळ, घटनापती प्रतिष्ठान, सिद्धार्थ ग्रुप, पंचशील महिला मंडळ यांच्यासह प्रकाश दंडोरे, पापालाल पाचरवाल, सुनील अंबोरे, चंद्रकांत अंबोरे, संदीप गवई, आशुतोष तेलंग, समाधान अवर्समल, उत्तम मोरे, शाहीर संगपाल, गवई कळनू सरकटे, प्रकाश सुगदाणे, आकाश अवर्समल, सूरज गवई, किरण देबजे, रवी डुकरे, आनंद सरकटे, मिनन सरकटे आदी मोठ्या संख्येने महिला व पुरुष भीमसैनिक उपस्थित होते. प्रतिनिधी सय्यद महबूब, महाराष्ट्र 24 न्यूज, मेहकर, बुलढाणा.